नमस्कार मी शेअरवरी सबस्क्राइब करा तिचा जाग्या न्यू शेजारी दिलेलं बेलायकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूच्या साठ्यावर छापा दारू, दारू आणि वाहनं असा साडेबारा लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त सांगलीतील शामराव नगरमध्ये दे बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूचा साठा दारू आणि वाहनं असा साडेबारा लाख रुपयांचा सा मुद्देमाल छापा टाकून जप्त करण्यात आला आहे आणि तिघांना अटक करण्यात आली आहे संजयकुमार शेरगे शेर्गे महबूब पीरखान आणि आतिश सरोदे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे सांगली शामरावनगरमध्ये लॉकडाऊनच्या काळात बेकायदेशीरपणे दारू विक्री करण्यासाठी गोवा बनावटीच्या दारूचा साठा संशयित तिघाने आणला होता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक संजय वाडेकर यांना याची माहिती मिळाली पथकाने छापा मारून दारूचा साठा आणि वाहने असा साडेबारा लाख रुपयांचा मुद्देवाल जप्त केला आहे संजयकुमार शेरगे मेहबूब पीर खान आणि आतिश सरोदे या तिघांना अटक केली आहे सदर कारवाई प्रभारी निरीक्षक एस एम वाडेकर यांनी दुय्यम निरीक्षक डॉक्टर उमा पाटील संतोष थोरात जवान श्रीपाद पाटील संतोष बिराजदार जयसिंग पवार वाहन वाहनचालक अर्जुन कोरवी यांनी पार पाडली सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी निरीक्षक एस एम वाडेकर हे है करत आहेत सांगली प्रतिनिधी आतिश आवळे